प्रश्न आहे. एक तर जानकर साहेबांना प्रश्न आहे, काय रासायनिक खताले अनुदान देतात, शेण खताले का देत ना? मग शेतकऱ्याला अपघात विमा उतरवता, मजुराला का उतरव विमा दिला जात नाही? बांधकाम कामगाराला 19 प्रकारच्या योजना आहेत, शेतमजुरांना का दिल्या जात नाही त्या योजना? दोनही मजूर आहे. तिसरा आमचा असा प्रश्न आहे का, हत्त्यानं मेला तर 8 लाख रुपये भेटतं, वाघानं मारला तर 8 लाख भेटतं, पण सापानं मेला तो 1 लाखसुद्धा भेटत नाही, खडकू भेटत नाही. साप मजुरालाच चावतं, एकाही आमदाराला चावलं असं एकही उदाहरण नाही आहे. आणि म्हणून ह्या 2-3 आमचे हे प्रश्नार्थक आज आम्ही सभागृहासमोर मांडले, याच्यावर मंत्र्याच्या उत्तराची आम्हाला अपेक्षा आहे. का हत्त्यानं मारला तर मोठ्या प्राण्यानं मारलं म्हणजे पैसे भेटत असाल, पण सापानं मेल्यानंतर एक खडकूसुद्धा आहे महाराष्ट्रात कुणाला भेटला नाही. तर रासायनिक मी पहिला मुद्दा घेतोय का, रासायनिक खत ह्या सगळ्या कंपन्याच्या आहे. जे व्हिटॅमिन जे जीवनसत्व रासायनिक खतामध्ये आहे तेच शेण खतामध्ये आहे. कंपनीतून निर्माण झालं रासायनिक खतात जर शेणखत घातलं कंपनीतून आलं तर तुम्ही शेणखताला सबसिडी देताय, म्हणजे तिकडे रासायनिक खताला सबसिडी, मग शेणखताला का सबसिडी देत नाही? दोघांमध्ये जर प्रॉब्लेम आहे, सेंद्रिय शेती एका इकडे राबवलेला होतं सरकार आणि दुसऱ्या इकडे शेणखताला सबसिडी देत नाही, म्हणजे मुळात कंपनीतून निर्माण झालं म्हणजे सबसिडीसाठी ते पात्र होते, हे व्यवस्थित नाही. म्हणून आम्हाला शेणखतालासुद्धा सबसिडीची आमची मागणी आहे. रोजगार हमीला दूध उत्पादक व्यवसाय जोडला पाहिजे. सरकार भाव वाढवतं 27, जानकर साहेब म्हणतात का एका वर्षात 7 रुपये वाढवले, पण दूध संघानं 8 रुपये कमी केले. म्हणजे यांनी वाढवल्याचा एकमात्र फरक दूध विक्रेत्यावर झाला, म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यावर झालेला नाही आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, उत्पादन खर्च कमी करा आणि रोजगार हमीसोबत दूध व्यवसाय जोडा. म्हणजे जो मजुरी लागतं गाईले पाळणं, शेण काढणं, त्याला धुणं, हेच सगळी मजुरी लागते, ते रोजगार हमी योजनेसोबत जोडली पाहिजे. तिसरा माझा विषय असा होता का, मजुरामध्ये फरक आहे. देशामध्ये असा आहे का, सगळ्यात जास्त बांधकाम कामगार हे शहरात आहे. बांधकाम कामगारांना 19 प्रकारच्या योजना दिल्या जातं, अतिशय चांगलं आहे. परंतु गावात काम करणारा मजूर जो आहे तो त्याच्यापेक्षा जास्त काम करतं. त्या मजुरासोबत राज्यामध्ये देशामध्ये एकही योजना नाही आहे. मग ती योजना बांधकाम कामगाराला ज्या पद्धतीने दिल्या जातं त्या पद्धतीनं मजुराला का दिला जात नाही शेतमजुराला, त्याची आम्ही मागणी केली. आता शेतकरी अपघात विमा योजना आहे, म्हणजे मेला शेतकरी नावानं जर माणूस मरण पावला, सातबाराव नाव असेल तर पैसे भेटतं, पण मजूर मेला पैसे भेटत नाही. आता ही तफावत आहे, म्हणजे ग्रामीणमध्ये गावामध्ये जगला तर तो कायमचा मेला, शहरात जगला तर थोडाफार जिवंत राहिला, अशी एकंदरीत व्यवस्था आहे. या सगळ्या संदर्भात हा विषय आम्ही सभागृहात मांडला आहे.